माघ एकादशी 20 फेब्रुवारी रोजी असून या माघवारी कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. सद्यस्थितीत पंढरपूर शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. शहरात येणाऱ्या भाविकांना स्थानिक नागरिकांसाठी सुरळीत स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा यासाठी नगरपालिकेनं 19, 20, 21 फेब्रुवारी रोजी शहरात दररोज पाणी पुरवठा सुरू ठेवण्याबाबत नियोजन करावं, तसेच पाण्याचा अपव्यय होणार नाही यासाठी आवश्यक सूचना फलक लावावेत अशा सूचना प्रांताधिकारी BR माळी यांनी दिल्या. माघवारी नियोजनाबाबत प्रांत कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस मोहोळचे प्रांताधिकारी अजिंक्य लांडगे, प्रांताधिकारी अजिंक्य घोडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले, अपर तहसीलदार तुषार शिंदे, उपमुख्य अधिकारी सुनील वाळूजकर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश कुमार सुडके, डॉक्टर प्रसन्न भातलवंडे, नायब तहसीलदार वैभव भुसके, उपअभियंता भीमाशंकर मेटकरी, बलभीम पावले यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.